नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 13 मे. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आज पुन्हा महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे. काही भागांमध्ये हलकी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, कोकण पट्ट्यालगत एक हवेची कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे. यामुळे राज्यात दुपारनंतर आता लगेच वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून होण्याची शक्यता आहे आणि होत आहे. तसेच बंगालच्या उपसागरातून काही प्रमाणात बाष्पाचा पुरवठा होत आहे. आता लगेच दुपारनंतर सर्वात आधी कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. त्यामध्ये दक्षिण कोकण, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, इकडं चिपळूण, गोरेगावपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत राज्याच्या इतर भागामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. हेच वातावरण, कोकण विभागातील वातावरण काहीसं पूर्वेकडे सरकत जाईल. त्यामुळे पुणे विभाग तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिकचा पश्चिम पट्टा, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा कोकणालगतच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. दुपारनंतर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील. पुणे विभागामध्ये तसेच राज्याच्या दक्षिण भागामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच नांदेड, लातूर, धाराशिव या पट्ट्यामध्ये वारे तसेच संध्याकाळपर्यंत वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत हेच दक्षिण कोकणातील जे वातावरण आहे ते काहीसं पूर्वेकडे सरकेल. इतर भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सोलापूर तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वदूर पावसाची शक्यता नाही, विखुरलेल्या स्वरूपात हे वातावरण आहे. दक्षिण पट्ट्यामध्ये थोडासा जोर जास्त राहील. बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. इतरत्र बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक शहराच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज काहीसा कमी राहील. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाचा जोर काहीसा कमी राहील. सकाळच्या अपडेटमध्ये मित्रांनो थोडासा बदल झालेला आहे. जो काही कमी दाब आहे याची तीव्रता काहीशी कमी झाल्यामुळे जे काही वातावरण आहे त्यामध्ये देखील बदल झाला आहे. संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सर्वत्र पाऊस नाही. श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मालेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मनमाड तसेच सटाणा या भागामध्ये पावसाचा जोर राहील. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये जोर कमी राहील. धुळे, जळगावमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. जोरदार वारे फक्त काही ठिकाणी बघायला मिळतील. आज मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर, बऱ्यापैकी पाऊस दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा भाग, कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. त्यामध्ये मनमाड, मालेगावचा पश्चिम पट्टा, अहवा, नवापूर वगैरे, साक्रीचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. इतरत्र अमरावती भाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर काहीसं बघायला मिळेल. पावसाचा जोर अमरावती भागात देखील आज कमी राहील. तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये देखील आज पावसाचा जोर कमी राहील. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण फक्त काही ठिकाणी बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. युवती मित्रांनो आत्ताची महत्त्वाची दुपारनंतरची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.